आशाएं आशाएं कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत रहा। आणि आपुलकीचा प्रश्न, कुठे आहात? घरात ना? घरातच रहा। स्टे होम, स्टे सेफ अँड स्टे हॅपी। कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वजण दीर्घ काळापासून घरातच आहात, म्हणून निश्चितच वैतागलेले असाल। आणि अशा या वैतागलेल्या काळामध्ये मी तुमच्या सर्वांसमोर आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक विशेष चर्चासत्र घेऊन आली आहे। सर्वप्रथम सगळ्यांना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही सगळेजण वैतागलेले आहात याची मला कल्पना आहे, आणि म्हणूनच हे पुस्तक आणि पुस्तक परीक्षण, संवाद रूपी पुस्तक परीक्षण मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन आलेली आहे। आज ज्या पुस्तका संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तुमच्या सर्वांसमोर आहे, ते पुस्तक म्हणजे अर्थात शरद कांदळे लिखित रावण राजा राक्षसांचं हे पुस्तक। 432 पानांचं हे पुस्तक, परंतु या 432 पानांवर प्रत्येक पानावर तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण विचार बघायला मिळेल, काही संकल्पना बघायला मिळते। आपला जन्म, आपल्या भावंडांचा जन्म बलात्कारात्मक झालेला आहे, आपण जासीपुत्र आहोत हे जेव्हा त्या दशग्रीवाला म्हणजेच रावणाला कळतं, आणि त्यानंतर त्याचा जो आयुष्याचा प्रवास आहे राजा होण्यापर्यंतचा, तो सगळा प्रवास अतिशय सविस्तरपणे लेखकानं या पुस्तकात मांडलेला आहे। आणि माझे पित्रश्री बाळासाहेब कोळ सर माझ्या सोबत आहेत, त्यांनी हे पुस्तक वाचून काढलं, त्यानंतर पुन्हा तीनदा त्यांना हे पुस्तक वाचावं वाटलं, कारण पुस्तकात लेखकानं ज्या सक्षमपणे ही सगळी मांडणी केलेली आहे ती त्यांना आवडली। आणि आत्तापर्यंत आपल्या परंपरागत चौकटीमध्ये रावणाची जी प्रतिमा मांडण्यात आलेली आहे ती प्रतिमा निश्चितच एका बंदिस्त चौकटीमध्ये होती। हे पुस्तक वाचल्यानंतर ती चौकट निश्चितरित्या उद्ध्वस्त झाली, आणि परिपूर्ण अँगल जो प्रवास होता तो पूर्ण झाला। आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत आज जागतिक पुस्तक दिनी। या पुस्तकावर रिव्ह्यू समजा किंवा हे पुस्तक तुम्ही का वाचावं या संदर्भात ही चर्चा आहे। तर नमस्कार सर। नमस्कार। तर माझा पहिला प्रश्न असा आहे की रावण राजा राक्षसांचा हे 432 पानांचं पुस्तक तुम्ही वाचलं, त्या पुस्तकात त्या रावणाचा प्रवास तुम्ही समजून घेतलात, तर हा प्रवास समजून घेत असताना लेखकाची लिखाण शैली आणि एकंदरीत लेखकाचं लिखाण, कारण हे लेखकाचं पहिलं पुस्तक आहे, तरी देखील सक्षमपणे त्यात मांडणी केलेली आढळते आणि ते आपल्याला वाचायला प्रवृत्त करतं, म्हणजे एका बैठकीत ते पुस्तक वाचावं इतकं सुंदर पुस्तक ते आहे, तर त्या पुस्तकाच्या लिखाण शैलीबाबत काय सांगाल? पुस्तकाच्या लिखाण शैलीबाबत बोलायचं म्हटलं तर प्रत्येक पानावर एक नवा विचार आपल्याला आढळतो, आणि त्यातील भाषाशैलीचा जर विचार केला तर ती अतिशय उत्कृष्ट आहे। 432 पानावर 432 नव्या गोष्टी आपल्याला समजतात, त्यामध्ये चिकित्सक वृत्तीनं संशोधन वृत्तीनं केलेलं लिखाण आपल्याला पाहायला मिळतं, चौफेर चाळणी करून पुस्तकाची चौफेर चाळणी करून विषय मांडणी अतिशय उत्कृष्टपणे लेखकाने केलेली आढळते, मधोमधी वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेले स्केचेस वापरलेले स्केचेस प्रसंग निर्मिती करताना अतिशय जबराटपणे मांडले, आणि त्यामुळे एक अतिशय नाविन्यपूर्ण चित्र आपल्या समोर उभं राहतं, वाचकाला आकलन होईल अशा अतिशय सरळ सोप्या भाषामध्ये पुस्तकाची मांडणी केलेली आहे। आणि असं हे अलंकारिकपणा नसलेलं परंतु वाचायला सोपं असणारं पुस्तक पुस्तकाचे लेखक शरद तांदळे यांनी लिहिलं, ते पुन्हा 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 वाचावं असं वाटतं, त्यातून पुन्हा पुन्हा रावण समजून घ्यावं असं वाटतो। सर,
आतापर्यंत आपली जी चौकट आहे परंपरागत चौकट त्यामध्ये रावणला व्हिलन म्हणून सगळ्यांनी समोर केलं, त्यातले दुर्गुणच आपल्या समोर आलेले आहे, तर आपल्याला कळालंच नाही किंवा किंबुहीना कळू दिलं नाही. परंतु त्या रावणानं जी संस्कृती लंकेमध्ये विकसित केली, जे असुर साम्राज्य निर्माण केलं, त्याचा तो प्रवास आणि एकंदरीत रावणाचं व्यक्तित्व त्याच्या पुस्तकात मांडलेलं आहे, त्या व्यक्तित्वाचे काही गुणविशेष श्रोत्यांना सांगाल का? या पुस्तकामध्ये आणि परंपरागत पुस्तकामध्ये केलेली जी मांडणी आहे, जी प्रतिमा रावणाची परंपरागत पुस्तकामध्ये निर्माण केली आणि या पुस्तकामध्ये शरद तांदळे यांनी जी उभी केलेली आहे, ती अतिशय उत्कृष्ट आहे. रावण हा मुळात बंडखोर होता, त्याचा जन्मच अशा ठिकाणी झाला की आपला जन्म कसा झाला हे ज्यावेळेस त्याला समजलं त्यावेळेस त्याची जी बंडखोर वृत्ती आहे ती त्याला आत्महत्येपर्यंत घेऊन गेली. परंतु त्यातून तो प्रवृत्त होऊन त्यानं स्वतःचं साम्राज्य उभं केलं आणि हे साम्राज्य साम्राज्य उभं करत असताना त्याला दानव आहेत, दैत्य आहेत, असुर आहेत, या सर्वांना जे उपेक्षित आहे होते, वंचित होते, ज्यांच्यावर दिवसेंदिवस वर्षोनुवर्ष अन्याय होत होता, अशांना एकत्रित करून एक असं साम्राज्य त्या रावणानं उभं केलं की तो सुवर्णमालामध्ये नुसता तोच राहत राहिला नाही, तर त्याने त्याच्या प्रजेला सुवर्णमालामध्ये राहायला राहण्यासारखी व्यवस्था निर्माण केली. असा हा रावण मनाला खूप भावतो, म्हणजे त्याच्यातलं हे व्यक्तिविशेष आहे. म्हणजे होतं काय, बऱ्याचदा आपण इतिहासामध्ये अनेक राजे बघितले, तर त्या राजांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की बहुतांश राजे तुपाशी आणि प्रजा मात्र उपाशी असं बघायला मिळतं. इथं मात्र त्याच्या उलट आहे. इथे मात्र रावणानं स्वतः सोन्याच्या घरात राहिला, महालात राहिला, परंतु प्रजेचंही त्यानं तेवढं रक्षण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. प्रजेच्या संदर्भात पण त्याने तेवढी काळजी घेतलेली बघायला मिळते. आणि रावण हा एक आदर्श राजा होता, म्हणजे लंकेची त्याने इतकी उत्तमरित्या व्यवस्था केली, प्रजेला सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा, रोजगार, समानता, समता, न्याय या तत्त्वांवर आपल्या राज्याची त्यानं निर्मिती केली, हे आपल्याला पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत राहतं. मग यातनं लेखकाचं चिकित्सक कृत्य असेल, त्याचं संशोधन असेल, हे आपल्याला जाणवत राहतं. मग हे सगळं वाचत असतानाच निसर्ग असा उभा केलाय त्या पुस्तकामध्ये, एका वाऱ्याची झुळूक आल्यानंतर कसा निसर्ग असेल त्याच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतो. त्या लिखाणामध्ये आणि आता पुढे जाऊन, म्हणजे आपण ज्यावेळेस ती कादंबरी वाचतो त्यावेळेस कादंबरीमध्ये स्त्रिया, लंका आणि रावण राज्यातील स्त्रियांची स्थिती परिस्थिती या संदर्भामध्ये लेखकांना जे मांडले त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? रावण राज्यातील स्त्रियांची परिस्थिती पुरुषांच्या बरोबरीची रावणाने दाखवलेली आहे. नुसती दाखवलेली नव्हे तर त्या साम्राज्यामध्ये त्याच्या सैन्यामध्ये त्यांनी लंकिनी निर्माण केल्या. ज्यावेळेस फोर्स म्हणूयात आपण त्याला आज सिक्युरिटी फोर्स म्हणतो, परंतु स्त्रियांची सिक्युरिटी फोर्स रावणानं निर्माण केली. ज्यावेळेस रावणाने सीतेचं हरण करून अशोकवनामध्ये सीतेला ठेवलं त्यावेळेला तिच्या संरक्षणासाठी त्या लंकिनीच त्या ठिकाणी होत्या. आणि असं अशोकवन त्या लेखकाने त्याच्या लेखनशैलीतून आपल्यासमोर उभं केलं की आपल्याला असं वाटतं की आपण आता अतिशय निसर्गरम्य अशोकवनातच बसलो की काय. ते लेखकाचं ते कौशल्य आहे. आणि यानंतर असं की म्हणजे आईची त्यानं मरेपर्यंत आईचा शब्द प्रमाण मानून आपलं आयुष्य जगला. म्हणजे असुर साम्राज्य, असुर संस्कृती ही मातृसत्ताक होती हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर प्रत्येक निर्णयामध्ये त्यानं त्याची बायको मंदोदरीचा सहभाग घेतलेला. आणि तेही म्हणजे आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्या बायकोलाही सहभागी करून घेणं हे असुर संस्कृतीचं एक प्रतीक वाटतं मला. कारण आजही आपल्याकडे बायकांना काही अक्कल नसते असं म्हणून त्यांचा निर्णय विचारातच घेतला जातो आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र समजलं जातं. आणि अशा काळात रावणानं हे जे काही चित्र उभं केलंय ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि ते जर वाचत गेलं त्या पुस्तकाची नुसतं वाचून उपयोग नाही तर त्याची जसं आपण घरामध्ये वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांची पारायणं करतो
तशी त्या पुस्तकाची पारायणा केली तर प्रत्येक माणसाचं मन मनगट आणि बुद्धी ताकदवान होऊन तो अतिशय उत्कृष्टपणे या समाज जीवनामध्ये जगू शकेल असं मला वाटतं. अगदी, म्हणजे ही फक्त एक सक्सेस स्टोरी आहे रावणाची. म्हणजे ह्याच्याकडे धार्मिक अँगलनं पारंपरिक अँगलनं बघण्यापेक्षा एक कादंबरी म्हणून बघा, एक सक्सेस स्टोरी म्हणून बघा. निश्चितच तुम्हाला चांगल्या गोष्टी समजून येतील. तर या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो की अनेक वर्ष रावणाला जाळलं जाते, प्रत्येक वर्षी रावणाला जाळलं जाते, तरी पण तो जळत नाहीये. लेखकाने हेही मांडलेलं आहे की माणूस आहे, माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी चुकतात. रावणाच्या हातूनही महाभयंकर चुका झाल्यात. मग त्या चुकांमध्ये सीतेचं हरण असेल, म्हणजे साहजिक आहे. आपल्या बहिणीला अशा प्रकारे जर कोणी विटंबना बहिणीची केली असेल तर निश्चितच राग येणार आणि त्या पराभवाचा सूड घेण्यासाठी ते करणारच हे निश्चित आहे. परंतु हे सगळं होत असताना त्याच्या हातातनं काही चुका झाल्या आणि त्याही लेखकानं मांडलेल्या आहेत. म्हणजे कादंबरीतनं आपल्याला एक नवीन गोष्ट शिकायला मिळते की माणूस आहे, माणूस चुकींचा पुतळा आहे, परंतु माणसाच्या व्यक्तित्वाचा शोध घेत असताना त्याच्यातलं वाईट तेवढं टाकून देता आलं पाहिजे, त्याच्यातलं चांगलं तेवढं स्वीकारता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं रावण राजा राक्षसांचा ही कादंबरी म्हणजे एक डेअरिंग आहे. या समाजामध्ये म्हणजे आपल्याकडे मॉब लिचिंग होत आहे धार्मिक मुद्द्यावरनं, आणि अशा काळामध्ये अशा व्यवस्थेमध्ये रावणावर पुस्तक लिहिणं, ते पुस्तक या जनतेनं स्वीकारणं, इट्स अ डेअरिंग, इट्स नॉट अ जोक. आणि शरद कांदळे सरांनी हे डेअरिंग केलं, तुमच्या आमच्या सगळ्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचवलं. त्यानंतर तुमच्या मनामध्ये रावणाची जी परंपरागत प्रतिमा आहे ती प्रतिमा निश्चितच काही प्रमाणात उद्ध्वस्त होईल आणि एक नवा रावण तुमच्या सर्वांसमोर येईल. त्याचं काम खूप मोठं आहे, परंतु आयुष्यातल्या काही चुकांमुळं, आयुष्यातल्या काही परिस्थितीमुळं त्याला विलन व्हावं लागलं असा हा रावण समजून घेण्यासाठी आज पुस्तक दिनानिमित्त मी आपणा सर्वांना साद घालते की तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक विकत घ्यावं, वाचावं. PDF फॉर्मॅटमध्ये जरी असेल तरी देखील हे पुस्तक वाचावं आणि प्रतिक्रिया द्याव्यात लेखकाला, आणि लेखकाची ऊर्जा अशीच टिकून राहावी. लेखकानं वेगवेगळ्या विषयांवरची आणखी पुस्तकं वाचकांच्या समोर आणावीत यासाठी लेखकांना शुभेच्छा. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार, आशाएं तूफान.